ये सॅम्पलिंग कंटिन्युअस होते, त्याच्यामध्ये आपण फर्स्ट टाइम क्लिक करतो ते सॅम्पल येतं, म्हणजे आपल्याला हे प्लस साइन जे दिसतंय ब्रश जो डेटा आपल्याला इरेज नाही करायचा आहे त्याच्यावर ते प्लस साइन गेलं नाही पाहिजे. सो जो डेटा घालवायचा आहे त्याच्यावरच हे इरेज करणार. परत हे न्यू सॅम्पलिंग येते. So this is sampling continuous. And the sampling once मध्ये सुरुवातीला आपण जे क्लिक करणार तीच शेड घेणार फक्त ते डिलीट करा. ते आपण कुठेही जरी ब्रश नेला तरी पण ते डिलीट होत नाही, फक्त ती शेड जिथे आहे तेच डिलीट होत. बॅकग्राऊंड स्वॅच सिलेक्ट बॅकग्राऊंड कलर इन बॅकग्राऊंड कलर विंडो. आपण कुठेही फिरवलं तरी बॅकग्राऊंड रिमूव्ह.